नमस्कार मित्रांनो, मी आकाश बेदरे आपलं यूट्यूब चॅनल आकाश बेदरे क्रिएशनमध्ये आपलं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारा बॅनर कशा पद्धतीनं तयार करायचं त्याच्याबद्दलची माहिती देणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ थोडासासुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून मी सांगितलेली माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची डिझाईन त्या ठिकाणी तयार करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही अडचणी असतील किंवा तुम्हाला जर माझ्याशी पर्सनली काय बोलायचं असेल किंवा तुमच्या जे काय अडचणी वगैरे असतील ते सांगायचे असतील, त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर त्या ठिकाणी येऊन तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता. तर त्या ठिकाणी मी सर्वांना रिप्लाय करत असतो. तर कोणाला काय अडचणी वगैरे असतील तर त्यांनी त्या ठिकाणी नक्की मेसेज करा. तर मित्रांनो, ह्याच्यासोबतच तुम्हाला काय करायचं, तुम्हाला जर अजून दुसरं कोणतं मटेरियल वगैरे लागत असेल तर उदाहरणार्थ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघू शकता, मी कालच एक 25-30 बॅकग्राऊंडचा पॅक टाकला होता. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झाला नसाल ना तर पटकन काय करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, कारण या ठिकाणी आलेलं मटेरियल जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि उपयोग करू शकता. तर ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या. टेलिग्रामची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, ह्यासोबतच तुम्हाला एक अजून काम करायचं, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला दिलेली जी बेल आयकॉन दिसते ती बेल आयकॉनसुद्धा तुम्हाला काय करायचं, प्रेस करायचं आहे. तर हे सर्व केल्याच्यानंतर तुम्हाला कळेल, नोटिफिकेशन येईल पत्र प्रत्येक व्हिडिओचे. तर मित्रांनो, चला आता आपल्या ॲक्च्युअलमध्ये व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी पिक्सार्ट ॲप्लिकेशन जे आहे ना ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर प्लेस्टोरवरसुद्धा दिलेलं आहे आणि सोबतच आपल्या जे काय टेलिग्राम चॅनल असेल त्याच्यावरसुद्धा मी याची लिंक टाकली होती, त्या ठिकाणून तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला काही अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या ठिकाणी जे प्लस आयकॉन दिसते का नाही, या प्लस आयकॉनवर तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी अशा पद्धतीने या ठिकाणी क्लिक करायचं. तर या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर काय होईल, इथे तुम्हाला ऑल फोटोज नावाचा ऑप्शन येईल. तर ह्या ऑल फोटोज नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी क्लिक करून घ्यायचं. तर या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला रिसेंटचं ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचं आणि फोल्डरमध्ये जायचं. तर फोल्डरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रीन कलरचं बॅकग्राऊंड दिसत असेल. हे ग्रीन कलरचं बॅकग्राऊंड काय करायचं, तुम्हाला सर्वात आधी अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी जे बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही या ठिकाणी बॅकग्राऊंड पाहू शकता कशा पद्धतीचं आहे काय नाही. तर मित्रांनो, एकदम स्मोकमध्ये मी बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड कसं तयार करायचं काय नाही त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती नसेल त्याच्यावर आपला लवकरच एक व्हिडिओ येणार आहे. आणि एक व्हिडिओ आपण आधी ऑलरेडी टाकला होता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती दिली होती, तर काळजी करू नका, आपण याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊया. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचं. अचानक काय करायचं, साईडला अशा पद्धतीने स्क्रोल करत जायचं. तर या ठिकाणी तुम्हाला एक ॲड फोटोज नावाचं ऑप्शन दिसत असेल, तर ह्या ॲड फोटोज नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. त्याच्यानंतर फोल्डरमध्ये जायचं. तर फोल्डरमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा एक तुम्हाला पीएनजी दिलेला असेल, तर हा पीएनजी काय करायचं, तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी पीएनजी काय करा, पूर्णपणे बरोबर साईजला या ठिकाणी सेट करून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता. तर मित्रांनो, ह्या डिझाईनमध्ये आपण काय केले, मॉडेलचे फोटो वगैरे या ठिकाणी यूज केलेले आहे. तर मॉडेलचे फोटो तुम्ही कशा कोण्या ठिकाणी यूज करू शकता त्याच्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगतो थोड्या वेळात. त्यासाठी आताच्या आधी काय करायचं माहिती आहे का, हे जे असं काही एक्स्ट्रा पार्ट वाटत असेल की नाही तुम्हाला, ते अशा पद्धतीने काय करायचं, या ठिकाणी रिमूव्ह करून घ्यायचं. तर इरेझरची सेटिंग बघा किती ठेवलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जर माहिती राहत नसेल की तुमच्या लक्षात नसेल साईज किती ठेवली होती काय नाही, तर तुम्ही या ठिकाणी सिम्पलमध्ये एक स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता आणि स्क्रीनशॉटमध्ये तुमचे जे काही माहिती असेल ते या ठिकाणी स्टोअर करून राहत राहील. तर अशा पद्धतीने काय करायचं, तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करून घ्यायचं. तर बघा मी कशा पद्धतीने केले, ते बरोबर अशा पद्धतीने या ठिकाणी करून घ्यायचं. त्याच्यानंतर लागलीच काय करायचं, थोडंसं असं वरच्या साईडला घेऊ शकता तुम्ही इथं, कारण आपल्याला खाली जी काय असेल ती आपली जी काही नावाची असेल तर ती पीएनजी या ठिकाणी ॲड करायची. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी स्ट्रक्चर सेट करायचं, तुम्हाला लागलीच काय करायचं, वरच्या साईडून या ठिकाणी डन करून टाकायचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी करून घेतल्यानंतर काय करायचं, साईडला स्क्रोल करायचं. तर परत ॲड फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून फोल्डरमध्ये जायचं. तर या ठिकाणी तुम्हाला एक अजून एक स्मोकचं बॅकग्राऊंड दिसत असेल. हे स्मोकचं बॅकग्राऊंड काय करायचं मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी ॲड करून घ्यायचं. ते बॅकग्राऊंड ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, अशा पद्धतीने तर टोटली झूम करून घ्यायचं तुम्हाला, तसं थोडंसं साईडला करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर काय करायचं, ब्लेंडचं ऑप्शनवर क्लिक करायचं आणि इथून काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला एक ओव्हरले नावाचं ऑप्शन दिसत असेल. तर हा ओव्हरले नावाचा इफेक्ट काय करायचं, तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचा. त्याच्यानंतर ह्याची जी काय ओपेसिटी असेल का ना मित्रांनो, ती आता तुम्ही तुमच्या मनानुसार कमी जास्त करू शकता. उदाहरणार्थ मी या ठिकाणी 60-65 या ठिकाणी सेट करतो. तुम्हाला जर अशाच पद्धतीची जर डिझाईन सेम टू सेम बनवायची असेल माझ्यासारखी, तर तुम्ही अशा पद्धतीची साईज या ठिकाणी सेट करू शकता. त्याच्यानंतर परत काय करायचं, इरेझरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि बघा मी कशा पद्धतीची इरेझरची सेटिंग ठेवली आहे, अशाच पद्धतीची इरेझरची सेटिंग तुम्हालासुद्धा या ठिकाणी सेट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हलका हलका पार्ट काय करायचा, या ठिकाणी इरेज करून घ्यायचा. तर जास्त घासू नका, जस्ट हलका हलका, जसं म्हणतात की नाही तशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी रिमूव्ह करून घ्यायचं. तर एकदम हलक्या हलक्या हातांनी जसं करतात की नाही बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, हा पार्ट या ठिकाणी रिमूव्ह करून घ्यायचा आहे. तर हा पार्ट इथं झाल्याच्यानंतर लागलीच काय करायचं, वरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथून तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा. त्याच्यानंतर साईडला फोल्डरमध्ये जायचं, परत ॲड फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी काय करायचं, इथं तुम्हाला आता दोन टेस्ट पीएनजी दिलेले आहेत मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसत असेल तर मी दोन दिलेले आहेत. तर दोन्हीपैकी तुम्हाला जी आवडली असेल ती तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. तर ही जी काय असेल ही थोडीशी व्हाईट कलरमध्ये आहे,
म्हणजे पिवळा कलर आहे आणि ही जी काय असेल ती थोडीशी अशी खालच्या साईडला गुलाबी कलरमध्ये आहे. तर तुम्हाला जी कोणती आवडत असेल की ना मित्रांनो, तुम्ही ती या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर पूर्णपणे तुमच्या राहील, तुम्हाला जी आवडत असेल ते तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. आता उदाहरणार्थ मी काय करतो, अशा पद्धतीची या ठिकाणी सेट करून घेतलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा काय करायचं, अशाच पद्धतीने या ठिकाणी सेट करायचं आणि लगेच काय करायचं तर वरच्या ऑप्शनवर क्लिक करून लगेच डन करून टाकायचं. तर बघा एकदम मस्तमध्ये नाव आपलं या ठिकाणी सेट झालेलं आहे. तर वरचा जे काय स्ट्रक्चर असेल ते बसलेला. त्याच्यानंतर परत आता काय करायचं, ॲड फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, फोल्डरमध्ये जायचं. इथे तुम्हाला एक निळ्या कलरची पट्टी दिसते का नाही, निळ्या कलरची पट्टी घ्यायची आणि ह्या पट्टीच्या बाजूलाच तुम्हाला एक या ठिकाणी मेसेज दिसत असेल, म्हणजे जी काय टेक्स्ट पेन असेल ती टेक्स्ट पेन जी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. तर ही काय करायचं, अशा पद्धतीने या ठिकाणी सेट करायचं. आता हे कसं यूज करायचं तुम्हाला माहिती असेल आणि जर कोणी नवीन आला असेल चॅनलवर तर चॅनलला पटकन काय करा, सबस्क्राईब करून टाका. सोबतच बाजूला दिलेली जी बेल आयकॉन आहे ती सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे काय होईल, मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ टाकेल त्यासला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही कोणता व्हिडिओ मिस नाही करणार. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या, कारण आपण या ठिकाणी अशाच पद्धतीची क्वालिटीमध्ये व्हिडिओज टाकत असतो आणि सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, कारण त्या ठिकाणी आपण मटेरियल वगैरे प्रोव्हाइड करत असतो. तर ज्यांनी कोणी केलं नसेल किंवा कोणी नवीन वगैरे आला असेल ना, तर त्यांनी काय करा, पटकन तेवढं एक काम करून टाका बरं मित्रांनो. तर कारण फ्री असतं, तुमच्यासाठी पैसे वगैरे नाही लागत तुम्हाला हे करण्यासाठी. तर त्याच्यामुळे करत राहा. आणि हे बघा, आता इथं जे म्हणली होती तुम्हाला ते टेक्स्ट पेन जे काय करायचे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सेट करून घ्यायचे. तर एकदम छान पद्धतीने या ठिकाणी सेट होती मित्रांनो. तर जास्त गडबड करायची आवश्यकता नाही, काय नाही, एकदम आरामामध्ये तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी सेट करून घेऊ शकता. तर बघा आता हे एकदम छानसुद्धा वाटते या ठिकाणी आणि डिझाईनमध्ये थोडंसं अट्रॅक्शनसुद्धा वाढलेलं आहे. तर हा पार्ट अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी डन करून टाकायचं. तर हा पार्ट इथं संपल्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, साईडला स्क्रोल करत यायचं, ॲड फोटोज नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, फोल्डरवर क्लिक करून इथं काय करायचं, तुम्हाला हे जे दिसते की नाही पिवळ्या कलरचं सर्कल, ते सर्कल आणि त्याच्यासोबतच हे जे पक्षाचे पेन जे असेल हे दोन पेन जे काय करायच्यात तुम्हाला या ठिकाणी एकसाथ ॲड करून घ्यायच्यात. तर हे अशा पद्धतीने एकसाथ ॲड करायच्या. त्याच्यानंतर ह्या सर्कलवर क्लिक करायचं, थोडंसं असं झूम करून घ्यायचं, इथं सेट करायचं. त्याच्यानंतर ब्लेंडच्या ऑप्शनवर क्लिक करून काय करायचं, इथं तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन दिसत असेल, एक मल्टीप्लाय नावाचं. हे मल्टीप्लाय नावाचं ऑप्शन काय करायचं तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी सेट करायचं. त्याच्यानंतर ह्याची जी काय ओपेसिटी असेल का नाही ते तुम्ही अशा पद्धतीने 65% आसपास ठेवू शकता. त्याच्यानंतर परत इरेझरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि जो काय पार्ट अहिल्यादेवींच्या चेहऱ्यावर येत असेल का नाही तर तो तेवढा पार्ट काय करायचं तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी रिमूव्ह करून घ्यायचा. एकदम हलक्या हाताने जस्ट असं मी कशा पद्धतीने केलं बघा, अशा पद्धतीने करायचं आणि इथून काय करायचं पार्ट तो सोडून टाकायचा. त्याच्यानंतर काय करायचं, जो पक्षाचा पेन जे तुम्हाला दिला होता का नाही, हा पक्षाचा पेन जे तुम्हाला काय करायचं थोडंसं असा वरच्या साईडला या ठिकाणी सेट करायचा. आणि हे जे काय एक्स्ट्रा म्हणजे काळ्या पार्टवर जे काही पक्षी जात असतील की नाही ते आपल्या काही कामाचे नाहीत, तर त्याच्यामुळे तुम्ही तो पार्ट या ठिकाणी रिमूव्हसुद्धा करून घेऊ शकता. अशा पद्धतीने इथं रिमूव्ह करायचं, लागलीच काय करायचं या ठिकाणी सेव्ह करून टाकायचं. तर बघा आपलं स्ट्रक्चर इथं एकदम मस्त झाले आणि जे काय आपण पीएनजी यूज केलं तर ते सुद्धा या ठिकाणी एकदम छान पद्धतीने सेट झालेले आहेत. त्याच्यानंतर परत आता क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला एक आता लोबो दिसत असेल तर तुमचा जो काय लोबो असेल तो लोबो आणि या ठिकाणी तुम्हाला एक जी लाल कलरची पीएनजी दिलेली आहे का नाही ही पीएनजी, तर ह्या दोन्ही पीएनजीज काय करायच्यात तुम्हाला एकसाथ या ठिकाणी ॲड करून घ्यायच्यात. तर या ठिकाणी थोडंसं मोबाईलच्या इशूमुळं पीएनजी जायला थोडा टाईम लागतो आहे मला, तर मी फिक्स करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालासुद्धा होत असेल तर थोडंसं टाईम देत राहा मित्रांनो, त्याच्यानंतर होऊन जाईल. तर ही लाईट पेनची काय करायचे, ब्लेंडच्या ऑप्शनवर टाकून स्क्रीन इथं करून घ्यायचं तुम्हाला. आणि अशा पद्धतीनं काय करायचं, अहिल्यादेवींच्या हातामध्ये जो महादेवाची पिंड दिलेली आहे ना, तर ह्या पिंडाच्या वर काय करायचं तुम्हाला अशा पद्धतीने ही जी काही पेन असेल ना अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवायची. तर ह्याची ओपॅसिटी तुम्ही काय करू शकता, अशी कमी जास्त करू शकता. तर तुम्हाला जितकं ब्राईट पाहिजे असेल तितकं तुम्ही या ठिकाणी सेट करू शकता. त्याच्यानंतर जो काही तुमचा लोबो असेल का नाही तो लोबो काय करायचा, तुम्हाला राईट साईडला इथं वरच्या साईडला एक काळ्या कलरचं मस्त स्मोक दिसत असेल तर या स्मोकवर काय करायचं, अप्लाय करून टाकून टाकायचं. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपली डिझाईन पूर्णपणे तयार झालेली आहे. तर डिझाईन एकदम मस्त दिसते मित्रांनो. त्याच्यानंतर काय करायचं, तर डिझाईन सेव्ह करण्यासाठी साईडला स्क्रोल करत यायचं. इथे तुम्हाला ड्रॉचं ऑप्शन दिसत असेल, ह्या ड्रॉच ऑप्शनवर काय करायचं, या ठिकाणी क्लिक करायचं. तर ड्रॉच ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर काय होईल, तुम्हाला इथं ऑप्शन ओपन होतील.